आणि राजापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजापूरच्या जनतेला भेटावं यासाठी आजची बैठक मेळावा आयोजित केलेला आहे. आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. या मेळाव्याला उपस्थित असलेले आता तुमच्याशी बोलले ते डॉक्टर निलेश राणे, सन्माननीय प्रमोद जगदाजी, सन्माननीय बाळ माने, मी कोणालाही माझी म्हणत नाही, आवडत नाही माझी. सन्माननीय राजेश सावंत जिल्हाध्यक्ष भाजप, सन्माननीय रवी नागरेकर, सो उल्का विश्वासराव, सो शिल्पा मराठे, उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष, भाजपचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र, लोकसभेचा निवडणूक जरी जाहीर झाला तरी आपला भाजपचा उमेदवार जाहीर होत आणि जाहीर जेव्हा व्हायचं तेवढे होऊ द्या. जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल येईल त्या वेळेला रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार भाजपचा निवडून येईल आणि यावा याची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत. मला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी यांचं अभिनंदन करावं. कौतुक पट्ट कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या लोकांना एकत्र केलं, जमवलं, त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. उपस्थित बंधू भगिनींना मला सांगावं असं वाटत, माझ्यासाठी राजापूर काय, रत्नागिरी जिल्हा काय नवीन नाहीये, पण सिंधुदुर्ग जिल्हा आणि या जिल्ह्याचं मी अनेक वर्ष पालकमंत्री होतो. गेली 34 वर्ष सिंधुदुर्गात मी लोकप्रतिनिधी आहे, कधी आमदार, कधी मंत्री, कधी खासदार, कधी केंद्रीय मंत्री अशी विविध पदावर मी काम केलं आणि मुख्यमंत्री असताना. त्यामुळे विकास काय आहे कृपया मी जिल्हाध्यक्षांना सांगेन की आमच्या या लोकांना जरा दाखवा. मी जगदार साहेबांना सांगत होतो, आपल्या सर्वांकडे पाहिल्यानंतर मी म्हणालो, प्रमोद सिंधुदुर्गासारखी परिस्थिती इथे नाही दिसत. बांधवांनो, भगिनीनो आणि मातानो, सिंधुदुर्गात गरिबी नाही, दोन टायमाची जेवणाची पंचायत तशी परिस्थिती नाही, आज चूल पेटणार नाही अशी परिस्थिती नाही, घरात धान्य नाही, जेवण होणार नाही अशी परिस्थिती. मी अंधार झालो 90 साली तेव्हा एक शपथ खाली कोणाला देवळात आणि कुठे जाऊन म्हणामध्ये की मी माझा जन्म जिल्हा सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्याची गरिबी किंवा दारिद्र्य संपवल्याशिवाय मी राहणार नाही असा पण केला. आज सांगताना आनंद वाटतो, तशी गरिबी दारिद्र्य नाही. या जिल्ह्यात आजही लोकप्रतिनिधी आमदार आहे, खासदार आहे, एकाच पक्षाचे आहेत, एकाच पक्ष की जो माझा वयाच्या 15 वर्षापासून सल्लाग 39 वर्ष मी त्या पक्षात होतो. 39 शिवसेना मुळात उभी केली, शिवसेनेसाठी काय केलं नाही, शिवसेनेची ताकद
दहशत आम्ही निर्माण केली, त्यामध्ये उद्धव ठाकरे नव्हता, आणि ते तुमचं वास्तव तुमच्याकडे ते राऊत पण नव्हते. फार बोलतोय असं जीव आहे हातात नसलेल्या गोष्टी. उद्धव ठाकरेने शिवसेना वाढावी, शिवसेनेचं अन्न भाषेपासून संरक्षण व्हावं असं एक उदाहरण त्याने द्यावं. अनेक जण या जगातून गेले शिवसैनिक, अनेक जण जेलमध्ये गेले, एन्काउंटर झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, एकाच्या तरी घरी गेले, सांत्वन केलं, घरात नोकरीला कोणा विचारलं, चार पैसे दिले, मदत नाही ही प्रवृत्ती नाही, मदत करण्याची प्रवृत्ती नाही, फक्त घ्यायची. उद्धव ठाकरे म्हणजे वन वे मातोश्री, फक्त जमा करायचं. बांधवण एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, उदाहरण. ज्या वेळेला कोरोना सुरू झाला 22-23 ला 2000, त्यावेळेला अनेक कारखाने कंपन्या बंद पडल्या, छोटे मोठे व्यावसायिकांचे कारखाने दुकानं बंद पडली, गरिबांच्या घरी अन्न नव्हतं, मुलं रडत होती, शिजवायला घरात अन्न नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी योजना किती 80 कोटी लोकांसाठी, या देशातल्या गरीब 80 कोटी लोकांना मोफत धान्य चालू केलं. आजही सुरू आहे. पण पक्षासाठी त्याग केला, एन्काउंटर झाले, जेलमध्ये गेले, त्याच्या कुटुंबाला मदत करायची मानस किंवा तयारी उद्धव ठाकरे कधी नाही. शिवसेना आज खासदार आहे, आमदार आहे, याच्यापूर्वी पालकमंत्री होते वायकर. या लोकांची आर्थिक स्थिती, गरिबी दूर करण्यासाठी कारखाने का नाही आणले, रोजगार का निर्माण केले नाही, लोकांच्या दोन हाताला काम मिळेल असं काम का दिलं नाही. हो तुम्हाला अधिकार आहे, हा 10 वर्ष खासदार आहे, स्वतःच्या नावावर टोल नाका घेऊ शकतो, एका गरिबांच्या संस्थेला का नाही घेऊन देऊ शकत, 5-25 मुलं का नाही या गरिबांची घेऊ शकत. बांधवन मी काही दिवसापूर्वी 2 महिन्यापूर्वी एक टेक्निकल सेंटर कोरसला चालू, म्हणजे बांधकामाला सुरुवात, 200 कोटीचा पत्रकार हो जरा ऐकून, कशासाठी आहे टेक्निकल सेंटर, तिथे प्रशिक्षण दिलं जाईल कोणतं, इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग फळ प्रक्रिया उद्योग. इंजिनिअरिंग मध्ये वेगवेगळे कारखाने इथे आलेत, फूड प्रोसेसिंग मध्ये कारखाने आलेत, तेही प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना जिल्ह्यातच नोकरी मिळावी. दोडामार्गला नवीन विमानतळाच्या बाजूला 1200 एकर जागा आहे, आम्ही राखून ठेवले, काय करावं दिलं नाही, तिथे मला 500 कारखाने आणायचे. 500 सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, आर्थिक परिस्थिती नोकऱ्याने सुधारते. प्रवृत्ती एक त्यांची सांगतो किती घाणेड्या प्रवृत्तीची आहे. सिंधुदुर्गात टुरिझम जिल्हा आहे, टुरिझम देशातील एकमेव, 1996 ला मी केला विमानतळ सुचवला, खडकाळ जमीन काही होत नाही, गवत पण नाही, हा तुमचा खासदार त्याला विरोध, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नये आणि तुझा येणार ना तो पैसे घेऊ विरोध केला. मी जुमानला मी उभा राहिलो, बोलू सरकारी अधिकाऱ्यांना बोलू की आपल्याला ऍप्रिशिएट करा केलं, आणि विमानतळ सुरू झाला
आणि पहिल्या दिवशी हा माणूस माईक घेऊन स्टेजवर लोकांचं स्वागत करायला विरोध करत होता, आंदोलन करत होता. काय निर्लज्ज माणूस आहे? विरोध केला. प्रत्येक विकासाचं काम आलं शिवण. प्रदूषण होत गाव शिवण. मासे टँक मध्ये ठेवणार होते, लोकांनी पाहिला. त्या आमच्या मालवणमध्ये शिवण. मी रेव्हन्यू मिनिस्टर म्हणून 100 कोटी रुपये कलेक्टर कडे जमा केले. जागा घ्या 100 कोटी. त्या लोकांनी जाऊन लोकांना भडकावलं. शिवण होईल, परदेशातले लोक येतील, दारू वगैरे वेगवेगळ्या इथे व्यस्त येतील, हॉटेल येईल, अमुक येईल. अरे तुमची काय दारू कोण पाजणार आहे? 5 स्टार मध्ये आमची ही लोक दारू प्यायला जातील, परवडे. काही लोकांना भडकवायच. शिवण होऊ दिलं नाही. बांधवना शिवण झालं असताना अर्ध कोकणाच्या मुलांना मोठ्या अनेक हॉटेल उभी राहिली की 5-10 हॉटेल गोवा. गोव्याला दरडोळी उत्पन्न गोव्याचं 4.5 लाख, तुमच्या जिल्ह्याचं 2,04,000 2,01,000. गोवा दुप्पीपेक्षा जास्त, सिक्कीम दुप्पीपेक्षा जास्त, तामिळनाडू तुमच्या पेक्षा डबल. म्हणून ते सुखी आहे. गोव्याचे लोक सुखी आहेत. आणि बांधवण म्हणून त्या खासदार आमदार स्वतःच होता. या चौकशीला कोण का चौकशी? कोणी मदत मानतो? मी नाही त्यातला. अरे मग चौकशी उघड देवळात गेला म्हणून तुला अरेस्ट केलं काय? कुठेला गेला तू? आणि म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्हाला खासदार चांगला असेल. मी तिकडे ज्या ज्या योजना आणल्या बघा. परवा एक मुलगी शिकलेली मला एक आमंत्रण घेऊन दादा म्हणे तुम्ही मला एक क्लस्टर दिला, त्याचं उद्घाटन आहे सांगवे गावात कणकवली तालुका. तुम्ही या, मी गेलो. कोणती फॅक्टरी सुरू केली तिने? MBA झालेली मुलगी गवती चहा. तुम्हाला माहिती सर्दी झाली का गवतीचा चहा टाकतात. त्या गवती चहापासून तिने तेल बनवायचा कारखाना टाकला. गवती चहापासून तेल. आणि हे तेल औषध बनवण्यासाठी परदेशात पाठवते. कसं किलो सांगा? 7,000. त्याला प्रगती म्हणते. त्याला प्रगती म्हणते. मी आसामला गेलो जेव्हा मंत्री झालो तेव्हा एकदम चायनाच्या जवळ आहे. तिथे गेलो, काही महिला भेटायला आल्या. मला भेटायला आलं, माझ्या हातात पाठ काही वाटल्या तिघ्या. दारूचा नाही, परफ्यूम आपलं. बाटली बोललो असतो नुसती दवडले वा दादाना दिवसा डवळ्या काय बाटल्या दिल. माझा काही संबंध पण परफ्यूम तो गेलो. मॅडम हे कोण बनणार आहे? आमदार आमलो बनणार आहे. जवळपास 200 परफ्यूमच्या तयार करणाऱ्या कंपन्या आसामला आहेत. आणि सगळ्या महिलांच्या सगळ्यांच्या महिलांच्या बघा. आज त्या महिलांना रोजगार मिळवला. प्रत्येक फॅक्टरीमध्ये 10 ते 12 महिला काम करतात. मग दुसऱ्या महिला हजारो महिलांना रोजगार मिळाला. तिथे आसामला बांबू होत. आपण चिवा म्हणतो तिकडे स्पेशल होतो. म्हणजे अगरबत्ती जे बनतात ना तर त्या बांबूपासून बनत. बांबूच्या लागत. आणि माझा डिपार्टमेंट आहे ना, ते डिपार्टमेंट अगरबत्ती परदेशात 3,000 कोटीची निर्यात करतो. त्या आसामच्या बांबूपासून बनतो. गावागावात आम्ही त्या स्टिक नेऊन देतो. आणि लोक त्याच्यावर ते स्टिक आणि तो मसाला देतो. लोक अगरबत्ती करून सुकवतात, आम्हाला आणून देतात. आम्ही परदेशात 3,000 रुपये
देशात कसं लोक व्यवसायाकडे लागले. मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 101 पत्रकार हो, 101 कोण पालक आहे, उपोषित पालक 101 कमी आहेत. माती पण एकही असू नये जिल्ह्यात कुपोषित बालक म्हणून प्रत्येक बालकाच्या कुटुंबाला एक एक मधमाशीची पेटी आणि अगरबत्तीचा उद्योग मी त्यांना देणार आहे. 6 महिन्यानंतर एकही कुपोषित बालक आमच्या जिल्ह्यात राहणार नाही. आणि इथे खासदार केला तर इथे पण तेच अनुकरण करेल. इथे असे कुपोषित बालक अन्न मिळत नाही, कुपोषित झाले बालक नाही घेत, पाय लहान होतात, उभं राहायची ताकद नाही मुलांना, मक्षापणा नाही. ही परिस्थिती मी ठेवली नाही तिकडे, इकडे पण ठेवणार. काय केलं खासदारांनी, काय केलं आमदारांनी? आता निलेश जगारने उल्लेख केला रिफायनरीज, रिफायनरी जगत नाहीत का हो? फ्रान्समध्ये नाही, अमेरिकेत नाही, जपान जर्मनी नाही, हे प्रगत देश आहे. तिथल्या लोकांनी विरोध केला प्रदूषण होईल म्हणून, नाही त्यांना रिफायनरी पाहिजे होते. किती कोटी खर्च होणार कंपनीसाठी? 3 लाख. त्यांच्यातला कोण असेल ना शिवसेनेवाला, 3 लाख कोटी अक्षरात लिहून दाखवले. 3 लाख कोटी एवढा मोठा प्रकल्प, छोटे मोठे शेकडो हजारोनी छोटे कारखाने आले असते, 5-2 लाखो नोकऱ्या इथेच मिळाल्या असत्या आपल्या जिल्ह्यातच. एक रिफायनरीमध्ये लाखोनी हो बंद, त्यांच्या वापरच काय जात, काय जात यांचं? उद्धव ठाकरे येतो. कोरोनामध्ये मुख्यमंत्री होता, औषधाच्या पैशातून 15-15% यांनी भ्रष्टाचार पैसे खाल्ले. आता चौकशी सुरू कर, चौकशी सुरू आहे. केजरीवाल आता आतमध्ये गेले ना, पाठोपाठ हा पण जाईल आणि आदित्य साहेब पण जाईल. औषधामध्ये पैसे खाल्ले आणि ते प्रचार करतायत, प्रचार करतायत काय तो. आता मी मुद्दाम सामना घेतला, मी गरीब नाही, मागून तिथे आल्यावर काहीतरी हेडलाईन मोदींची हुकुमशाही मोडायची असेल तर विनायक राऊत निवडून दे. मोदी कुठे? पंतप्रधान देशाचे 303 खासदार आहेत, 10 वर्ष आहे ते पंतप्रधान आहेत आणि त्यांची दहशतता हा चालला. हवा जर आली त्या मालवणच्या माळावर एकदा तिकडे जातो, एकदा इकडे जातो आणि हा दहशतवाद रोखण्यात काय याचा आहे हो? विकास नाही, लोकांची परिस्थिती सुधारली नाही, शिक्षणासाठी काय नाही, आरोग्यासाठी काय नाही, रोजगार निर्मिती नाही. मग कशाला खासदार आणि कशाला आमदार? कोणी घालायच्या त्यांची सांगा मला, तुम्हाला चिड यायला पाहिजे. राणे एवढे करू शकतात, मग विनायक राऊत का नाही, साळवी का नाही, का नाही? शर्टावर जॅकेट घ्यायला लागला म्हणजे विभागाचा विकास होत नाही. तशी परिस्थिती निर्माण लोकांमध्ये करायला लागली. ठरवावं लागतं माझ्या मतदारसंघात एकही गरीब शिल्लक ठेवणार नाही, घरात चूल भेटणार नाही, असं एकही घर असणार नाही. निर्धार करा, खरा करू अनारोजगार नाही, शेकडोनी रोजगार या देशात राज्यात. माझ्या अंडरात रोजगारांची संख्या आहे, उद्योगधंद्याची, फॅक्टरींची 7 कोटी, कामगार आहेत 18 कोटी. एवढ्या माझ्या विभागातर्फे एवढ्या फॅक्टरी मी उभ्या केल्या जातात मोदींच्या आशीर्वाद. अहो कोरोनामध्ये या छोट्या मोठ्या फॅक्टरी बंद पडल्या, कामगार पळाले, वाहतूक ठप्प झाली, कारखाने बंद. मोदी साहेबांनी किती पैसे द्यावे परत चालू व्हायला कारखाने? हे कोरोनामध्ये औषधात पैसे खाले
तो मोदीने कारखाने रोजगार लोकांचा परत सुरू व्हावा म्हणून 5 लाख कोटी दिले माझ्या खात्याला. किती 5 लाख असे पंतप्रधान कुठे? 80 कोटी लोकांना अन्न धान्य चालू केलं देशामध्ये. असं एक कुटुंब असता कामाने आजारी कोण कुटुंबात पडला तर औषधाला पैसे नाही म्हणून आयुष्यमान योजना सुरू केली. 5 लाख रुपये त्या कुटुंबाला मिळतील. 5 लाख करोडो कुटुंबांना पैसे दिले. ज्याला घर नाही, गरीब आहे, झोपडीत राहतो, पक्की घर दिली. 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना महिलांसाठी किती व्यवसाय सुरू केले, किती योजना. उज्ज्वला गॅस पासून ते वेगवेगळ्या रोजगार निर्मितीसाठी किती मोठी 54 योजना. 54 त्या 9 वर्षात लोक महिलांसाठी उद्योगधंद्यासाठी 54 योजना. शेतकरी, आपण नेहमीच शेतकरी, कुठलंही पीक आलं तर त्यांची अडचण असते. मोदींनी प्रत्येकाच्या अकाउंटवर 6,000 रुपये अकाउंटवर जमा केले कोट्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर. एक तरी काँग्रेसमध्ये पंतप्रधान राजवटीमध्ये असे उपक्रम गरिबांसाठी अन्न वस्त्र निवारा मिळेल, माझे नागरिक आर्थिक सक्षम होतील, सुखी समाधानी होतील, आत्मनिर्भर भारत बनेल, विकसित भारत बनेल होता का? कोण आज आम्ही अभिमानाने बोलतो. जे जगाच्या पाठीवर आम्ही सर्व भारतीय अभिमानाने म्हणतो. अरे आमचे पंतप्रधानांनी जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते जेव्हा सत्तेवर आले 2014 मध्ये पीएम साहेब मोदी, तेव्हा 11 नंबरवर होतो जागतिक अर्थव्यवस्थेवर. आता आपण 5व्या क्रमांकावर आलो आहे. भगिनी मोदींनी सांगितलं 2030 साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 3र्या क्रमांकावर. आपण जपान जर्मनीच्या वर जाणार, अमेरिका चायना आणि भारत असे 3रा नंबर आपला असेल. हे मोदी करू शकतात. आणि दहशतवादी काय, हुकुमशाही का? हा राहुल गांधी हुकुमशाही. तुमची राजवट काय होतो? हा जाहीरनामा आहे माझ्या कॉपी, पण मोठा आहे सगळं सांगण्याकडे आहे ऑनलाईन. ते चिरफाड करणार. अरे आप सांगतोयस तू 2024 70 वर्ष जवळपास होती पाश्चात्य सत्ता. का नाही या गोष्टी दिल्या? प्रत्येक बेकार तरुणाला 1 लाख रुपये देणार तेव्हा काय तिजोरी फाटली होती तुझी? आणि आता काय स्वतःचे पदरचे देतोयस? म्हणे निवडून दिलंयस आम्ही 1 लाख रुपये देणार. निवडून तुझे किती रे? 50. हजार किती? 50. भारतीय जनता पक्षाचे खासदार किती? 300. आणि आम्ही आता निवडून किती आणणार? 405. जवळ काहीतरी आहे सत्तेवर याची स्वप्न बघतोस. आज त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळवायला लोकसभेत 54 खासदार लागतात. ते पण ते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांचं मित्रमंडळ नाही आणू शकलं. कुठे आज घोषणा? सामना रामलीला मैदानावर गेले उद्धव ठाकरे. रामलीला बोलवलं विरोधी पक्षाची सभा. रामलीला काय म्हणतात? अरे आपल्याला एकदम दिल्ली काय ताकद आहे? शिवसेनेची 5 खासदार, त्याचे 50 तर 5 आमदार, 40 गेले सोडून. ह्याच्या नजरेसमोर गेले, हॉटेलमधून उठले आणि गेले एकनाथ शिंदेला भेटले. शिवसेना संपते, मोदींवरती का करायला? नैतिकता कुठे? 5 वाला आणि 303 वाले कुठे? टीका करायला काय लाभ नाही वाटत ना? त्या मोदींकडे मक्तीला जायचं. तुझ्या मुलाला अटक होते पाहिल्यानंतर गप्पींचा मोदींना भेटला ते मोदी चालतात. आणि आता कोण मोदींना कडीमार करणार? काय माणूस आहे पंतप्रधान कडीमार करणार?
303 आमदाराचा पाठिंबा आता 400 होणार. कडीपार कोण कोणाला करू तर आता 4 जून नंतर आपण पाहू. 4 जून नंतर तुला कडीपार होतो का अंदर जेलमध्ये जातो ते आपण पाहू. काही बोलायचं म्हणून बोलतो. दिल्लीला गेल्याच्या नंतर फार मोठं व्यासपीठ मिळणार. फक्त काय शिंदेला शिळा घालायचा, टीका करायची आणि मोदी आणि अमित शहा याकडे वैचारिक बौद्धिक विकासात्मक शैक्षणिक वेगळ्या विषय शून्यला मी 41 वर्ष बरोबर होतो. वेळा काय येतं मला माहितीये. कधी मराठी माणसाचा सुख दुःखात नाही. हिंदुत्व तर त्यांनी विकलं. मुख्यमंत्री पदासाठी सरेंडर झाला शरद पवार. जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाने मराठी माणूस त्यांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य घालवलं त्यांच्या मुलाने ती शिवसेना संपून एक दिवशी त्याला कुणी पत्रकार म्हणतो का उद्धवजी साहेबांनंतर काय केलं झटकर बोला काय साहेबांना जमलं काय शिवसेना संपवायला हे संपून दाखव काय काम काय. आणि हे इथे खासदार अरे त्याने कामाला लावला. कोणाच्या घरी मूल झालं तरी बोंब लागलं. दुसऱ्याच्या घरी मुलं झाले बारस करायला हे निघतात. आणि स्वतःच काहीतरी अस्तित्व असत. आणि म्हणून बांधव एका दिवशी सगळं बोलत नाही परत परत येणार दोन वेळी तुमच्या काही येणार. विकास काय तू तुम्हाला सांगणार. चांगलं जीवन म्हणजे काय तुम्हाला मी सांगणार. माणसाचं जीवन माणूस आहे एकदाच आयुष्य मिळत. सुख समाधान आनंदाने जगत जगतात. मुलांना चांगलं शिकवण्याचं ओबा उत्पन्न असलं पाहिजे. मुलं इंजिनियर व्हायला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे, IAS IPS व्हायला पाहिजे. आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर दुसरा भाषिक का रत्नागिरीचा एखादा मुला IAS जाऊन कलेक्टर म्हणून येऊ शकत नाही. यायला पाहिजे असं शिक्षण कुठल्याही जातीचा धर्माचा असते. तो ब्राह्मण असो, मराठा असो, कुणबी असो, कोणी सगळ्यांना समान शिक्षण घ्यायचा अधिकार. समाजाच्या लोकांनी मुलांना शिकावलं पाहिजे, सुविधा द्यायला पाहिजे. मी दरवर्षी 10वी आणि 12वीच्या मुलांना मी सत्कार करतो. काय देतो आज ते 90 पासून एक सोन्याचं छोटं नाणं. का देतो सोन्याचं नाणं मला सांगा कोणी उठून. मी तर माझ्या मुलाने मेरिट मध्ये आले. रिझल्ट माझा सोन्यासारखा या मुलाने दिला त्याला आठवण फक्त सोनं काय विकळा काही करा कुठे टाका सोन्या बदल होत नाही. तसं आमचे हुशार मुलं जेव्हा मोठे होती चांगले शिकती बौद्धिकतेच्या जोरावर या स्वप्नाचं नाव करावं. आणि म्हणून मी त्यांना देत होतो आज तुम्ही राजापूर मी एकच तुम्हाला विनंती करतो मोठ्या संख्येने एकच विनंती. तुम्हाला मी खासदार हवा असेल मी बाहेर कोणी आणा म्हणून बोला दाखव. आता मी चालत आलो काय रत्नागिरी टीका चालली राणेना म्हणे चालता येत नाही. त्यांना डायबिटीस आहे 30 वर्ष मुख्यमंत्री झालो आणि मला गिफ्ट मिळालं डायबिटीस झालं. मला मी नॉर्मल आज पण 114 आहे सकाळ 120 लागतं नाही म्हणे लोकसभेत आहे नाही लोकसभेत त्यांना मी आता 20 वर्ष खातं सांभाळतोय. खात्याचा रिझल्ट चांगला राष्ट्रपतीने कौतुक केलं PM केलं आणि अर्थमंत्री आपल्या खात्याच खर्च गेली 2 वर्ष 100% खोटं नाटक लोकांना पिपायचं काम करायचं गरिबीचा फायदा उठवायचं गरिबांना काहीतरी द्यायचं. तुम्ही येता या आता एवढा वेळ नाही काय तुम्हाला वाटतं वेळ अजून रत्नागिरीला किती किती गरीब मुलांना आई वडील गेले कोण नाही घरात कोण नाही अशा मुलांना आणून त्यांच्यासाठी घरं बांधून देऊन जो वृद्धाश्रम आहे ना त्यांना आता मोठ्या केलं. 4 मुलांना जसं आणलं होतं दरम्यान समाज आई वडील एड्सने गेले
फारसा दिसत होते ऑगस्ट महिने. आम्ही प्रत्येक टाइमच पाहिलं आमच्या कार्यकर्ते तहसीलदारला बोलून घेऊन त्यांना घर दिलं. आज झाली 15 वर्ष. त्याची एक शेवटी लहान वर्षाची 4 वर्षाची मुलगी होती लहान 4 वर्ष. ती बरोबर मुंबईत आली. एक चिठ्ठी आली. मी अमुक कपूर मला नावाने ओळखत नव्हतो. तिला एवढी छोटी असताना पाहिलं. मी बोलो काय कुठून दादा मी बापूची बहीण. मी आम्हाला उद्यासन करताना मागून तिचा मुलगा तिची बहीण का आलीस दादा. मी ग्रॅज्युएट झालो. मी नोकरीसाठी आले. मी तुझं बाकीची भावंड तुझा बाबू सोडला तर आम्ही तिथे ग्रॅज्युएट झालो. वृद्धाश्रमाचं जेवण जेवतात. फक्त घर बांधून दिलं वृद्धाश्रमाच्या मध्ये. आमचे राहतात त्यांना कपडे लत्ते सगळं मी दिलं तिथे. आता ते सगळे तिथे तिघ कमाल लागले. फक्त एक मुलगी राहिली. आता तो 1-1.5 महिन्यापूर्वी असे अनेक प्रकरण. काही मुसलमान समाजाची मुलं आम्ही आणली. अब्दुल नावाचा कणकवडी एसटी स्टँडवर पावसाळ्यामध्ये लाईन गेली. एक अब्दुल नावाचा मुलगा वर चढला. तो दुरुस्त करतला शॉक करला. खाली पडला. जागीच गेला. वयवरच्या 28. त्याचा भाऊ कणकवडी बाजारमध्ये भाजी विकायचा. त्यांनी त्यांच्या मुलाला घेऊन आला. 4 मुलं त्याला. दादा मी भाजी विकतो. मी नाही यांना पोसू शकत. काय करू. 3 मुलं. मोठा मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत मी माझ्या कार्यालयातून कणकवली एस टी स्टँड समोर कार्यालय तिथून महिन्याला 1,500 रुपये द्यायचं. जात नाही पहिले धर्म पाहिला नाही. माणूस की ती मुलं वाटली पाहिजे. मोठी व्हायला पाहिजे. शिकली पाहिजे. आणि अन्नाला लागा. आणि असं काहीतरी करा. नाव विनायक काय हो. आणि काम बघा कशी का. एक एक सांगितलं ना त्याची कृती पारलायची. पत्रकार तुम्हाला माहिती एखादा ज्या सांगेल. नोकरीला लावतो मुलीला बोलवायचा त्याबद्दलची तक्रार तिथ्या पोलीस स्टेशनला घ्या. पोलीस स्टेशन असा हा कधी कोणाला नोकरी लावतो या जाऊ नका. जाऊ नका. आणि म्हणून त्याला आता घरी बसवायचा आपण निर्धार करा. एक सांगत होतो आणि फार होईल. सिंधुदुर्गातले 8 तालुके 3 मतदारसंघ. राजापूर 4 चारही मतदारसंघाने मला लीड दिलं ना मी जिंकलो. समजा बाकी येतो हे ना तिथे चित्र वेगळे सांगायचं वगैरे हे सगळे प्लस होते. मग आधी कोल्हाकडे यायचंय ना ती तिकडची मत. पण 4 मतदारसंघातून आपल्याला निवडून येण्या एवढी मतं द्यायची असतील तर राजापूरनी जे तुमची मतदार एकूण आहेत त्या मतदारापैकी 80% मत मिळावी हे आजपासून तुम्ही प्रयत्न करावे. काय म्हणून प्रयत्न करा. आमच्या मॅडमने आज भाषण केलं ना विचार करायला लागली. हा आपण काही 80% मत मिळतील हा त्या तुम्ही कामाला लागा. तुम्ही मला खासदार पक्षाने जर मला दिलं तर लढवणार. पण मी तुम्हाला सांगतो मिळालं तर तुम्हाला खासदार कसा असतो मंत्री कसा असतो त्याचा प्रत्येक दिलाशा राहणार नाही एवढेच सांगतो. आणि पुढे सभा असल्यामुळे मी जातो. परत येईन. माझ्या तुमच्या लांब मी जवळ आहे. अनेक नाती गोती पुढे संगमेश्वर आहे. सासरवाड पण आहे. त्यामुळे रत्नागिरीला वारंवार येत जाईल. तुमच्याशी बोलत जाईल. आणि मात्र विचारला येणार नाही पण तुमच्या अडचणी दूर करायला नक्कीच येईल एवढंच आश्वासन देतो आणि रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.